आज आपल्या दादापाटील महाविद्यालयामध्ये आपण क्रांतिसिंह महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन त्यांचा प्रतिमा पूजन म्हणून साजरा करीत आहोत. त्यानिमित्तानं या ठिकाणी महाविद्यालयाच्या कला शाखेचे प्राचार्य डॉक्टर परदेशी, वाणिज्य शाखेचे प्राचार्य डॉक्टर संजय दिघे, आय पी एस कॉर्डिनेटर संदीप पै, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील आणि सहकारी प्राध्यापक शिक्षकांचे सेवक विद्यार्थी महात्मा ज्योतिराव फुले हे आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या संपासलेल्या वेगवेगळ्या आदर्शांमध्ये खरंतर पद्मभूषण डॉक्टर करुणी भाऊराव पाटील यांना ज्या वेगवेगळ्या प्रेरणा शैक्षणिक कार्य आणि विस्तारासाठी मिळाल्या त्यामधलं एक प्रेरणास्थान म्हणजे महात्मा ज्योतिराव. 150 वर्षांपूर्वी ज्या महात्म्यानं काळाची पावलं उरकून 100 वर्षाचा पुढचा विचार केला आणि या भारताची जी काही अवनती झालेली आहे त्याला कारणीभूत फक्त अज्ञान आहे हे त्यावेळी ओळखलं आणि शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये नांगराची मीठ होती त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये त्यांनी पेन्सिल दिली, पेन दिला, हातामध्ये पुस्तक दिलं आणि आपल्या या सगळ्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक अवनतीस केवळ आणि केवळ अज्ञान हेच कारणीभूत आहे हे सांगत असताना वित्तेविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली आणि वित्ताविना क्षुद्र खचले असं एक अत्यंत मार्मिक असं विवेचन त्यांनी केलं. अशा या महात्म्याचा आज आपण स्मृतिदिन साजरा करीत आहोत. त्यानिमित्तानं त्यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देण्याचं काम आपण करत आहोत. आपलं महाविद्यालय हे या वैचारिक परंपरेला पुढे घेऊन जाणारं महाविद्यालय आहे की जी महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महर्षी शिंदे असतील, राजर्षी शिंदे असतील, अशा अनेक महापुरुषांच्या विचारांमधून आपली संस्था उभी राहिलेली आहे आणि हे विचार जिवंत ठेवायचं काम आपल्या सर्वांचं आहे आणि म्हणून आज आपण त्यांच्या विचारांना उजाळा देत आहोत. आपण आपल्या महाविद्यालयामध्ये अति नजीकच्या काळामध्येच एक स्त्री अध्यासन केंद्र सुरू करीत आहोत आणि त्या स्त्री अध्यासन केंद्राचा मागचा उद्देश देखील केवळ आणि केवळ हे वैचारिक प्रबोधनच. त्याचबरोबरीनं 3 जानेवारीला आपण महात्मा फुले यांच्या सहचारीनी ज्यांनी आयुष्यभर त्यांच्या खांद्याला खांदा लावून शैक्षणिक प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःला झोकून दिलं एवढंच नव्हे तर महात्मा फुल्यांच्या निधनानंतर ही परंपरा पुढे चालवायचं काम केलं. अशा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारीला आपण साजरा करीत असतो. हे जन्मदिवस, हे स्मृती दिन का साजरे करावेत असा एक प्रश्न ज्यावेळी समाजामध्ये निर्माण केला जातो तर केवळ आपण त्याच्याकडे वाढदिवस किंवा स्मृतीदिन म्हणून पाहायचं नसतं.
तर त्याच्यामधून आपल्याला काहीतरी बोध घ्यायचा असतो आणि म्हणून आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. 3 जानेवारीला आपल्या महाविद्यालयामध्ये भारतातलं पहिलं स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन होतं. सावित्रीबाई फुले या भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत आणि म्हणून आपण तेच शीर्षक समोर ठेवून हे साहित्य संमेलन घेतो आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्रातील आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील आणि कर्जत तालुक्यातील 500 ते 700 अधिक स्त्री शिक्षिका सहभागी होणार आहेत आणि त्या साहित्य संमेलनामध्ये हा सगळा विचारांचाच जागर केला जाणार आहे. ज्या ज्या स्त्री साहित्यिकांनी शिक्षिकांनी ही परंपरा पुढे न्यायचं काम केलं त्यांच्या नावाला वेगवेगळे पुरस्कार आपण देत आहोत आणि त्याचं उद्घाटन आपल्या संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि संसदरत्न मान्य खासदार सुप्रियाताई यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन करत आहोत. एवढंच नव्हे तर डॉक्टर प्रतिभा आहेरे या वैचारिक चळवळीतल्या लेखिका असलेल्या मोठ्या लेखिकेला आपण संमेलनाचं अध्यक्षस्थान दिलेलं आहे. त्याचबरोबर या निमित्तानं महाराष्ट्रातील अख्यात वैचारिक आणि साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या साहित्यिकांचा गौरव आपण करत आहोत, ज्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त काही लेखिका आहेत, ज्यामध्ये वैचारिक चळवळीतल्या लेखिका आहेत, ज्यामध्ये शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या लेखिका आहेत, ज्यामध्ये डॉक्टरी पेशामध्ये काम करणाऱ्या लेखिका आहेत, अशा लेखिकांचा सन्मान आपण करत आहोत. सकाळी 9 ते सायंकाळी 5:30-6 वाजेपर्यंत ते साहित्य संमेलन होणार आहे आणि हे भारतातलं पहिलं स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन आपण आयोजित करीत आहोत. खरं तर दादा पाटील महाविद्यालयाच्या दृष्टीनं देखील ती एक मोठी घोषणा होय अशी गोष्ट ठरेल. तर या निमित्तानं मी त्याचा सुखवाच करतो आणि महात्मा फुले यांच्या स्मृतीला वंदन करून रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.